ज्येष्ठ नागरिक संघ के चुनाव को लेकर प्रगति पैनल की ओर से एक पत्र परिषद ली गई। इस पत्र परिषद के माध्यम से प्रगति पैनल की ओर से क्या जानकारी दी गई, देखते इस खबर में। रामनगर चंद्रपुर में स्थित ज्येष्ठ नागरिक संघ का चुनाव होने जा रहा है और इसी संदर्भ में इस चुनाव में शामिल प्रगति पैनल की ओर से आज एक पत्र परिषद दी गई। इस मौके पर प्रगति पैनल के डॉक्टर दाबेरे, प्राध्यापक अंधारे तथा अन्य लोगों की उपस्थिति थी। इस पत्र परिषद के माध्यम से प्रगति पैनल ने अपने चुनाव का जाहिरनामा भी प्रस्तुत किया। तो सुनिए इस पत्र परिषद में प्राध्यापक अंधारे ने क्या कहा। सेवा करणे, स्वच्छ आणि पारदर्शक प्रशासन देणे आणि ज्येष्ठांच्या ज्या समस्या असतील त्या समस्या दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। म्हणून आमच्या पॅनलमध्ये सगळे चांगले लोक आहेत, हायली क्वालिफाईड लोक आहेत आणि अशा लोकांना, चांगल्या विचाराच्या लोकांना आपण जनतेने निवडून दिलं, आमच्या सदस्यांनी, सभासदांनी निवडून दिलं तर भारताला उत्तम प्रशासन चालेल अशी आम्हाला आशा वाटते आणि लोकांनी आणि अशांनी निवडून द्यावं ही आमची त्यांना सभासदांना विनंती। साथ ही डॉक्टर दाबेरे ने भी इस चुनाव के संदर्भ में पत्र परिषद में जानकारी दी। डॉक्टर दाबेरे, ज्येष्ठ नागरिक संघाचं जे इलेक्शन होऊ घातलेलं आहे त्यामध्ये मी भाग घेतलेला आणि एक चांगल्या विचारांचे लोक, चांगले विचार असलेले माणसं जमा होतील, जास्ती शिकलेले, वयानी जास्ती असलेले ज्येष्ठ नागरिक संघामध्ये स्वतःची कामं आणि सगळ्या ज्येष्ठांची कामं चांगली कशी करता येईल या उद्देशाने एकत्रित होण्याकरता म्हणून या विचारांच्या लोकांनी जमवलेला हा एक वर्ग आहे की ज्यातून आपण जनतेला काही देऊ शकू, आमच्या ज्येष्ठांनासुद्धा आम्ही काही देऊ शकू, त्यांच्यासाठी काही करू शकू अशा प्रकारचं धोरण ठेवून आम्ही या ठिकाणी इलेक्शन घ्यायचं नव्हतं। आम्हाला फक्त 15 लोक निवडून घ्यायचे होते, परंतु ते करता आलं नाही म्हणून आम्हाला ही पायरी घ्यावी लागली।